हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण आनंदात, मजेत आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात. आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे कशावर? तर टेन्सवर. टेन्स म्हणजे काय? तर काळ. ओके, इंग्लिशचा टेन्सेस जे आहे ते आपण सुरुवात करत आहोत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रकारचे टेन्सेस आहेत 12, त्यांच्याबद्दल मी एक एक व्हिडिओ बनवणार आहे. ते सर्व जर तुम्ही बघितले तर तुमचा बराचसा ग्रामरचा पार्ट क्लिअर होणार आहे. कारण टेन्सवर आधारित तुम्हाला काय असतात तर ॲक्टिव वॉइस पॅसेजमध्ये प्रश्न विचारले जातात, त्याचबरोबर क्वेश्चन टॅगमध्ये प्रश्न असतात, त्याचबरोबर डायरेक्ट अँड डायरेक्ट स्पीचमध्ये प्रश्न असतात, डिग्रीमध्ये असतात. म्हणजे टेन्स हा खूप महत्त्वाचा प्रकार आहे. याच्यावर आधारित प्रश्न हे तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्येही येतात, त्याचबरोबर ते शाळेमधील जे अभ्यास करणारे विद्यार्थी त्यांनासुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य बघा. आणि हा जो टेन्स आहे तो अतिशय महत्त्वाचा असतो, कारण यावर जास्त प्रश्न येण्याची शक्यता असते. ओके, त्यामुळे हा टेन्स चांगल्या प्रकारे काय करा तर समजून घ्या. चला सुरुवात करूया. सर्वात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आपला व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा फॉर द अपकमिंग अपडेट्स. ओके, चला. सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. आता साधा वर्तमान काळ जो असतो त्याचं सूत्र काय आहे? ओके, आता हे जे सूत्र आपण बघूया ते तीन ते चार पद्धतीचे बघणार आहोत. आपण एक बघणार आहोत अफर्मेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्य, पॉझिटिव्ह वाक्य जर आपण म्हणू शकतो. अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ओके, दुसरा प्रकार आपण बघणार निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय त्याच्यासुद्धा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, त्याचंही स्ट्रक्चर आपण बघणार आहोत. त्यानंतर असणारे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स, क्वेश्चन प्रश्नार्थक जे प्रश्नार्थक वाक्य आहे ते आपण बघूयात सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये कसे असतात. ओके, हे ती चार घटक आपण बघणार आहोत. ओके, तर सुरुवात करतोय आपण अफर्मेटिव्ह होकारार्थी वाक्यापासून. होकारार्थी वाक्याचं काय स्ट्रक्चर दिलेलं आहे बघा, ते तुमच्या समोर दिसेल. ते म्हणजे यस प्लस व्ही वन सब्जेक्ट, यस प्लस व्ही वन यस ऑब्लिक ई एस ऑब्जेक्ट. आता यस ऑब्लिक ई एस काय हे तुम्हाला मी समजून सांगणारच आहे. त्यापूर्वी यस, यस म्हणजे काय तर सब्जेक्ट, म्हणजे आपण म्हणतो करता. मग करता काय असू शकतात? नाउन आणि प्रोनाउन. त्याला आपण म्हणतो करता म्हणजे नाउन म्हणजे नाम आणि प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. हे काय असू शकतात तर कर्ते असू शकतात. अंडरस्टँड? त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवले मी नाउन म्हणजे काय, प्रोनाउन म्हणजे काय यावर सुद्धा. तर सब्जेक्ट काय असतो? नाउन किंवा प्रोनाउन असतो. ओके, व्ही वन, व्ही वन म्हणजे काय तर वर्ब. व्हीचा अर्थ काय होतो इथे? वर्ब. व्ही म्हणजे वर्ब, क्रियापद, क्रिया दाखवणारा शब्द. जसं चालणे वॉक, वॉक झाला क्रियापद. ओके, बोलणे स्पीक, स्पीक झाला क्रियापद. हे सब्जेक्ट म्हणजे कर्त्यानंतर असणार आपण त्याला म्हणतोय वर्ब, क्रियापद, आणि शेवटी असणार ऑब्जेक्ट. प्रत्येक वेळेस ऑब्जेक्टची गरज पडेल असं नाही. बऱ्याचशा ठिकाणी काय असतं तर ऑब्जेक्टची, कर्माची गरज नसते. त्यामुळे शेवटी काय असणार आहे? ऑब्जेक्ट असणार आहे. हे असे त्याचं स्ट्रक्चर, अफर्मेटिव्ह स्ट्रक्चर, कशाचं? सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता काय एक्झाम्पल बघूया. येस आणि ई एस कधी वापरायचं हे तुम्हाला मी सांगतोय. अगोदर काही एक्झाम्पल बघितल्यानंतर तुम्हाला समजेलच. ओके, त्याच्यापूर्वी बघा येस आणि की एस कधी वापरायचं ते सांगतो तुम्हाला. त्यापूर्वी लक्षात घ्या की वेन अ सेंटेन्स स्टार्ट्स विथ, ज्यावेळेस सेंटेन्स आय, वी, यू, दे आणि प्लुरल नाउनने होते. असे वाक्य की ज्यांची सुरुवात आय, वी, यू, दे आणि प्लुरल नाउनने होते, त्यावेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारचं सफिक्स ॲड करायचं नाही आहे. म्हणजे कुठल्या प्रकारचं येस किंवा ई एस आपल्याला व्हर्बला जोडायचं नाही. या उलट जेव्हा वाक्याची सुरुवात ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउनने होते, जेव्हा वाक्याची सुरुवात कशाने होते, ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउनने होते, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं? सफिक्स यस, ई एस जोडायचं. सफिक्स म्हणजे काय तर प्रत्यय. शब्दाच्या शेवटी येणार प्रत्ययला आपण म्हणतो सफिक्स. तर सफिक्स ई आणि एस तुम्हाला जोडायचं आहे ज्यावेळेस वाक्याची सुरुवात ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउनने होते तेव्हा. समजतंय? म्हणजे येस आणि एस म्हणजे काय तर क्रियापदाला ते प्रत्यय जोडलेलं असतं. कंडिशन तुम्हाला कळल्यात, ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन असेल तेव्हाच आपल्याला येस, ई एस प्रत्यय जोडायचं आहे क्रियापदाला. एक्झाम्पल बघूया. आय रीड अ बुक, इथे येस, येस लावण्याची गरज नाही कारण वाक्य सुरू झाली आयने. मी पुस्तक वाचतो. दे सिंग्स अ सॉन्ग, ते गीत गातात. बॉईज प्ले क्रिकेट, आता बॉईज हे झालं प्लुरल नाउन. ओके, अनेक क्वेश्चन नाम येते त्यामुळे बॉईज प्ले क्रिकेट.
शी डान्सेस इन द प्रोग्राम. डान्सेस ई एस लागलेले व एस लागलेले, डान्स डी ए एन सी ई, ई नंतर काय लागले ते एस लागलेले. शी डान्सेस इन द प्रोग्राम. ही वॉचेस अ टी व्ही. वॉचेस, वॉच नंतर ई एस लागलेलं आहे. हे वॉच हा शब्द आहे क्रियापद आणि त्याला ई एस अप्रत्यय लागलेलं आहे. पुढचं वाक्य, स्नेहा हेल्प्स मी. इथे एस काय तर लागलेला प्रत्यय कशाला, हेल्पला. स्नेहा हेल्प मी, ती स्नेहा मला मदत करते. ही वॉचेस अ टी व्ही, तो टी व्ही पाहतो. शी डान्सेस इन द प्रोग्राम, ती कार्यक्रमामध्ये डान्स करते. धनुष वर्क्स हार्ड इन द फार्म. धनुष शेतीमध्ये खूप मेहनत करतो. ओके, हे वर्ड्स म्हणजे बघा, फॉर जे तुम्हाला स्ट्रक्चर सांगितलं तशा प्रकारचेच वाक्य आहे सर्व. आय म्हणजे सब्जेक्ट, प्रोनाऊन आहे. रीड क्रियापद आणि शेवटी अ बुक हे काय तर कर्म आहे. ओके, त्याचप्रमाणे ते दुसरं उदाहरण घेऊया आपण. ही करता, हे सर्व करतेत. लक्षात आहे, हे सर्व काय तर करतेत. स्नेहा झालं, धनुष झालं, हे सर्व करते आहेत जे वाक्याची सुरुवात करतायत. आणि प्रत्येक कर्त्यानंतर काय आलेलं तर क्रियापद आलेलं आहे. बरोबर आहे का? प्रत्येक कर्त्यानंतर क्रियापद आलेलं आहे आणि नंतर आहे शेवटी ऑब्जेक्ट. समजतंय? म्हणजे सिम्पल प्रेझेंटचं सूत्र सगळ्यात सोपं आहे लक्षात ठेवायला. सब्जेक्ट प्लस व्ही वन, यस ऑब्लिक ई एस ऑब्जेक्ट. यस ई एसचा कधी वापर काय तुम्हाला समजलेला आहे? सब्जेक्ट नंतर क्रियापदाचं मूळ रूपच असेल. जेव्हा केव्हा तुम्हाला परीक्षेत प्रश्न येतो, आयडेंटिफाय द टाईप ऑफ टेन्स. कुठल्या प्रकारचा टेन्स आहे वाक्यामध्ये, ज्यास तुम्हाला आयडेंटिफिकेशन येतं त्यास तुम्हाला लक्षात ठेवायचे स्ट्रक्चर. ज्यास तुम्हाला दिसेल सब्जेक्ट नंतर काय दिसेल, व्ही वन दिसेल, तर डोळे झाकून तुम्ही काय करणार आहात, तर सिम्पल प्रेझेंट टेन्सवर क्लिक करणार आहात किंवा तुम्ही उत्तर लिहिणार आहात सिम्पल प्रेझेंट टेन्स. कारण सब्जेक्ट नंतरच काय आलेलं आहे तर क्रियापदाचं मूळ रूप आलेलं आहे. ओके, आय होप तुम्हाला हे समजत आहे. तर या दोन्ही गोष्टी सर्वांना क्लिअर झालेल्या आहेत, आय आणि व्ही. आता तुम्हाला मी सांगतो की येस आणि ई एस कुठल्या व म्हणजे ते काही ट्रिक आहेत की अशा ह्या ट्रिक ज्या आहेत ते सांगतात की आपला येस आणि ई एस कुठल्या व्हर्ब सोबत येत असतो. पण कंडिशन काय आहे, वाक्य सुरत होणं गरजेचे कशासोबत, ही शी इट आणि सिंग्युलर नाऊन सोबतच झाली तरच त्या क्रियापदाला काय लागणार तर येस किंवा ई एस प्रत्यय लागणार आहे. तर येस कधी वापरायचं हे तुम्हाला मी आता काय करतोय समजून सांगतो. जसा आपला हा नियम म्हणतोय की सेंटेन्स ज्यावेळेस सुरुवात होते वाक्याची ही शी इट आणि सिंग्युलर नाऊन नाही, तर आपल्याला काय करायचं आहे, व्हर्बला येस किंवा ई एस प्रत्यय जोडायचं आहे. मग तो वापरायचा कधी त्या संदर्भात माहिती बघा. जेव्हा व्हर्ब, जेव्हा वाक्यातील व्हर्ब, पण कंडिशन काय आहे, ही शी इट आणि सिंग्युलरने वाक्य सुरुवात झाली असेल तरच बरं का. जर याने सुरुवात झाली असेल तर आणि त्या व्हर्बच्या शेवटी जर येस 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 एस एच सी एच एक्स किंवा ओ हे तुम्हाला अक्षर दिसत असतील त्यास तुम्ही काय करा, ई एस ॲड करून टाका. बघा आता इथे गेस. ओके, कंडिशन आहे वाक्य सुरुवात ही शीने व्हायला पाहिजे. तर आता बघा, ही ने वाक्य सुरुवात झाली तर गेस हा असा शब्द असेल तर मग आपल्याला काय करायला लागेल, ही गेसेस. ओके, फिक्स फिक्सेस म्हणजे एक्स नंतर ई एस, ई डबल एस नंतर ई एस. मग व्हर्ब जर व्हर्बच्या शेवटी जर पहिले डबल एस आलं, डबल एस आलं आणि वाक्य सुरू तर ही शीटने झाली तर ई एस लावा. एक्स आलं व्हर्बच्या शेवटी अल्फाबेट आणि वाक्य सुरू ही शीट आणि सिंगल लावणे झाले असेल तर ई एस लावा शेवटी. गो गोज. ओके, वॉच असेल तर वॉचेस, फिनिश असेल तर फिनिश. प्रत्येक ठिकाणी बघा, शेवटी ज्या कंडिशन दिल्या आहेत त्या सगळ्या कंडिशनचे इथे काय आले तर अल्फाबेट आले, त्यामुळे आपण इथे एस ई एस प्रत्यय लावलेला आहे. इथे आपण काय लावला, ई एस प्रत्यय लावलेला दिसून येईल. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, वाक्य सुरुवात या चार गोष्टीपैकी एकानं व्हायला अपेक्षित आहे. जसं आपण उदाहरण घेतो बघा, समजा सचिन गोज टू मार्केट. पण लक्षात घ्या, हे शब्द आले आणि वाक्य सुरुवात जर आय वी यू देणे झाली असेल तर तुम्हाला हे तशा तसे लिहावं लागतील, त्याला कुठल्या प्रकारचं ई एस प्रत्यय लावण्याची आवश्यकता नाही. ओके, आय होप तुम्हाला हे बऱ्यापैकी समजलेलं आहे. पुन्हा जर काही अडचण असेल तर थोडंसं रिपीट करून पुन्हा एकदा बघून घ्या. त्यानंतर फॉर वर्ब्स एंडिंग कॉन्स्टंट, एखाद्या वेळेस एखादा वर्ब आहे त्या शेवटी जर कॉन्स्टंट आलं, कॉन्सोनंट आलं, ओके, आणि शेवटी वाय आहे, चेंज द वाय इन टू आय. जसं एफ एल वाय, एफ एल वाय तर वायच्या अगोदर कॉन्सोनंट आहे एल,
त्यामुळे ते काय येईल वाय आहे तर वायचं काय होऊन जाईल ईएस आय होऊन वायचं काय होऊन जाईल आय होऊन जाईल आणि त्यानंतर आपल्याला ईएस लिहायचं म्हणजे आयचा बदल काय झाला वायचा बदल काय झाला आय झाला इथे एफ एल वाय एफ एल आय ई एस स्टडी डी हे कॉन्स्टंट आहे तर त्यानंतर वाय आलेलं तर वायचं काय झालं इथे आय झालं आणि एस आपण जोडून दिलेलं आहे हे काही बेसिक गोष्टी आहेत हे लक्षात असू द्या ठीक आहे काही एक्सेप्शन असू शकतात आता तुम्हाला काय काम देतो बघा मेजसाठी असे तुम्हाला वर्ब शोधून काढायचे की ज्यात शेवटी हे आलेले आहेत काय एस ई एस 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 एच सी एच एक्स आणि ओ त्यानंतर वाय जसं इथे हे सांगतो तुम्हाला मी हा सी आर वाय तर याचं काय होईल सी आर आय ई एस क्राईज अंडरस्टँड हे बघा तर हे अशा प्रकारचे तुम्हाला शोधून काढायचे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायचं आहे ओके सर्वात महत्त्वाची गोष्ट आणखीन एक आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली त्यावर जाऊन तुम्ही काय करू शकता जॉईन होऊ शकता म्हणजे तुम्हाला येणारे अपडेट्स मिळत राहतील अंडरस्टँड तर हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवणार आहात आणखीन वर ज्याला ई एस प्रत्यय लागू शकतो असे ओके त्यानंतर बाकीचे वर्ग असतील त्याला एसच प्रत्यय तुम्हाला लावायचं आहे जसं रीड आहे रीडला तुम्हाला काय करायचं आहे रीड्स करायचं बस कंडिशन ही शी इट आणि सिंग्युलर राऊंड सुरुवात झालेली असणं अपेक्षित आहे आय होप तुम्हाला कन्सेप्ट कळलेला आहे आता आपण बोलतोय कशाकडे तर निगेटिव्ह स्ट्रक्चर काय आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं ते आता समजून घेऊया सिम्पल प्रेझेंट टेन्सचा निगेटिव्ह स्ट्रक्चर काय तर ते बघा तुम्हाला दिसतंय येस प्लस डू ऑब्लिक डज प्लस नॉट प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट डू आणि डजचा इथे वापर केला जातोय ओके हेल्पिंग वर्ब म्हणून तर डू आणि डज काय वापरायचं बघा डू कधी वापरणार तुम्ही ज्या वाक्याची सुरुवात आय वी यू दे आणि प्लुरल नाऊनने होईल त्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला डू वापरायचं आहे आणि डज कधी वापरायचं आहे ज्यावेळेस तुम्हाला वाक्य सुरुवात ही शी इट आणि सिंग्युलर नाऊनने होईल त्यावेळेस तुम्हाला ही शी इट आणि सिंग्युलर नाऊन नंतर डज लिहायचं आहे ओके आणि निगेटिव्ह वर्ड नॉट तुम्हाला लिहायचं आहे आता हे बघा एक्झाम्पल दिलं शी डज नॉट हेल्प हिम ती त्याला मदत करत नाही आय डू नॉट सॉल्व प्रॉब्लम्स मी प्रश्न सोडवत नाही ही डज नॉट आन्सर तो उत्तर देत नाही धनुष डज नॉट स्टडी हार्ड धनुष अभ्यास करत नाही दे डू नॉट प्ले क्रिकेट ते क्रिकेट खेळत नाहीत ओके म्हणजे इथं लक्षात घ्या की आय नंतर आपण डू वापरलेलं आहे सांगितलेलं त्यानुसार तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके दे नंतर सुद्धा आपण डू वापरलेलं आहे त्यावेळी शी ही आणि धनुष सिंग्युलर नाऊन यानंतर आपण डज वापरलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आहे ओके म्हणजे तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो रिकामी जागा त्यामुळे यासाठी ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे ओके आता आपण बघतो इंटरोगेटिव्ह स्ट्रक्चर प्रश्नार्थक वाक्य कसे असतात तर प्रश्नार्थक वाक्य सूत्र कसं आहे आता हे वरचं पॉझिटिव्ह आणि खालचं निगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर आहे नकारार्थी वाक्य इथे काय करायला लागेल तुम्हाला प्रश्न बनवण्यासाठी तुम्हाला काय करायला लागते हेल्पिंग वर्मेस वाक्य सुरुवात करावं लागते मग हेल्पिंग वर्ब काय असतो इंटरॉगेटिव्हसाठी डू आणि डज तुम्हाला सुरुवात करावं लागेल डू आणि डज डू ऑब्लिक डज प्लस सब्जेक्ट प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट शेवटी क्वेश्चन मार्क आणि निगेटिव्हसाठी डोंट डझंट सब्जेक्ट प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट शेवटी क्वेश्चन मार्क हे सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट तुम्हाला मी सांगितलेलं सुरुवातीलाच ओके एक्झाम्पल बघा डू यू हॅव अ मोबाईल तुझ्याकडे मोबाईल आहे का प्रश्न तुम्हाला विचारायचा कोणाकडे काही गोष्ट आहे का तर डू यू हॅव मोबाईल डू यू हॅव पेन ओके डू यू हॅव मोबाईल डू यू हॅव पेन डू यू हॅव पेन्सिल डू यू हॅव बुक डज सुयश गिव अ पार्टी सुयश पार्टी देणार का देतो का सुयश पार्टी देतो का डोंट वी गो देअर आपण ते जायचं नाही का डझंट शी हेल्प मी ओके अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचे स्ट्रक्चर बनवू शकता आणि डब्ल्यू एच टाईपसाठी फक्त याच्या अगोदर डब्ल्यू एच चा वर्ड लिहायचा आहे ओके याच्यावर फक्त डब्ल्यू एच वर्ड तुम्हाला टाकायचा असणार आहे आय होप तुम्हाला समजलेलं आहे डू आणि डचचा वापर निगेटिव्हमध्ये होतो टू कधी वापरतात आणि डच कधी वापरतात हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं आहे आता याचे काय करू आपण युसेज बघूया वापर केव्हा केव्हा केला जातो स्पेशली सिम्पल प्रेझेंट टेन्सचा तो तुम्हाला मी आता थोडक्यात समजून सांगतो सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर केव्हा केला जातो काही नियम त्यासाठी दिलेले आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचे खूप महत्त्वाचे नियम आहेत याच्या आधारितच तुम्हाला काय असतात परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात मग ती स्पर्धा परीक्षा असो किंवा मग शाळेतील प्रश्नपत्रिका असो ओके तर हे नियम खूप महत्त्वाचे आहेत तर पहिला नियम काय सांगतो बघा वापराचा सिम्पल प्रेझेंट टेन्स कधी वापरला जातो तर पहिला नियम आहे टू एक्सप्रेस हॅबिच्युअल ॲक्शन्स ज्या नेहमीच्या गोष्टीत हॅबिच्युअल आहात तुम्ही त्यासोबत सवयीच्या गोष्टी असतील त्या एक्सप्रेस करण्यासाठी सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जात असतो जसं
आय वॉच टी व्ही ऑन संडे, मी रविवारी टी व्ही बघतो. ही तुमची झाली सवयीचा भाग की तुम्ही संडेला टी व्ही बघता, त्यामुळे तुम्ही वाक्य वापरणार तिथे कुठला टेन्स वापरणार? सिम्पल प्रेझेंट टेन्स. ओके, माय शॉप ओपन्स ॲट 7 o'clock. आता रोज तुम्ही सकाळी 7 वाजता दुकान उघडत असाल तर आपण काय म्हणणार? माय शॉप ओपन्स ॲट 7 o'clock. सवयीचा भाग आहे. आय डू एक्झरसाइज एव्हरी मॉर्निंग, मी रोज सकाळी व्यायाम करतो. हा झाला सवयीचा भाग. ओके, त्यावेळेस आपण काय वापरणार आहोत? तर सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरणार आहोत. ओके, त्यानंतर पुढचा वापर आहे टू टॉक अबाउट अ जनरल ऑर युनिव्हर्सल ट्रूथ. एक जनरल ट्रूथ किंवा युनिव्हर्सल ट्रूथ, वैश्विक सत्य सांगण्यासाठी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करत असतो. उदाहरण काय दिलं बघा, द सन रायझेस इन द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, प्रामाणिकपणा हा उत्तम गुण आहे. आता हे सगळे युनिव्हर्सल ट्रूथ आहे किंवा सुविचार थोडक्यात सांगते जनरल ट्रूथ. अर्थ रिव्हॉल्व्स द अर्थ, इथे द पाहिजे, द अर्थ रिव्हॉल्व्स, द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन, पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. त्यानंतर शेवटचा आहे टू अँड टू मेक्स फोर, दोन आणि दोन काय होतात तर चार होतात. म्हणजे जनरल ट्रूथ आहे, सायंटिफिक ट्रूथ ज्याला आपण म्हणू शकतो. ओके, द वॉटर बॉइल, द वॉटर बॉइल्स ॲट 100 degrees Celsius. हे झालं एक सायंटिफिक ट्रूथ. सायंटिफिक ट्रूथ सांगण्यासाठी सुद्धा आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स वापर करत असतो. काही एक्झाम्पल्स तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवणार आहात या विभागाची, या म्हणजे प्रत्येक विभागाची तुम्हाला एक एक दोन एक्झाम्पल मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. ओके, पुढचं टू इंट्रोड्यूस कोट विथ द वर्ब सेज. आता काही कोट इंट्रोड्यूस करण्यासाठी वर्ब सेच्या सोबत आपण काय करत असतो तर सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. जसं की वर्ड्सवर्थ सेज लाईफ इज ब्युटिफुल. ओके, सुबोध सर सेज, सुबोध सर सेज डू स्टडी हार्ड. सुबोध सर सेज, आता हे झालं काय तर कोट करण्यासाठी, माझं नाव कोट करतं त्यामुळे इथे येस ऑफ सेज वापरलेलं आहे. ओके, त्यानंतर टू इंडिकेट अ फ्युचर इव्हेंट विच इज पार्ट ऑफ अ प्लॅन. काही फ्युचर इव्हेंट जे असतील ते सांगण्यासाठी सुद्धा आपण काय करत असतो? सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. जसं द स्कूल रिओपन्स नेक्स्ट मंथ, पुढच्या महिन्यात शाळा उघडणार आहे. ओके, द अर्थ द एक्झाम कंडक्ट इन नेक्स्ट वीक, एक पुढच्या वीकमध्ये एक्झाम कंडक्ट करताय करणार आहोत. ही कम्स ॲट नाईट, तो रात्री येतोय. ओके, म्हणजे याच्यासाठी सुद्धा, म्हणजे काही फ्युचर पार्ट असेल, एखादा प्लॅन, एखादी अरेंजमेंट असेल फ्युचरची, त्यासुद्धा आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करत असतो. त्यानंतर शेवटचा वापर सांगितलेला आहे बघा, कंडिशनल्समध्ये सुद्धा याचा वापर होतो, इफ क्लॉजमध्ये स्पेशली. ओके, इफ आणि मेन क्लॉज दोन्हीसाठी सुद्धा याचा वापर होऊ शकतो. तर आता सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये इफ क्लॉज असेल तर तुम्हाला काय करायचं, मेन क्लॉजमध्ये तुम्हाला काय करायचं, विल वापरायचं आहे. एक्झाम्पल, इफ इट रेन्स, इफ इट रेन्स, आता सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, तिथे आपण वापरलंय वू विल पोस्टपोन मीटिंग. असे प्रश्न शक्यतो परीक्षेत येतात. हा मुद्दा, हा जो वापर आहे तो सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे इफ क्लॉजचा. क्लॉजवर सुद्धा व्हिडिओ बनला आहे, तो सुद्धा बघू शकता तुम्ही. इफ शी स्टडीज हार्ड शी विल गेट फर्स्ट रँक, हे आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. आपण इथे वापरलेले विल. ओके, तर अशा प्रकारचे सर्व प्रकार आपण वापर करत आहोत कशाचा, तर सिम्पल प्रेझेंट टेन्सचा. आय होप तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्स हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजलेला आहे. काही अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला कळवायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपला यूट्यूब चॅनल. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आजचा जो व्हिडिओ होता सिम्पल प्रेझेंट टेन्सचा, त्यामध्ये आपण फक्त काय केले तर नियम समजून घेतलेले आहेत आणि त्याचा वापर कसा केला जातो, कसं ओळखलं जातं हे समजून घेतलेलं आहे. पुढचा जो पार्ट असेल याचा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा, त्यामध्ये आपण बघणार आहोत परीक्षेत कसे प्रश्न येतात स्पर्धा परीक्षेत, त्याचबरोबर शाळेमध्ये कसे प्रश्न विचारले जातात ते तुम्हाला मी समजून सांगणार आहे सेकंड पार्टमध्ये. तर सेकंड पार्टसुद्धा बघा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर. काही अडचण असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. थँक्यू, टेक केअर.